MPSC UPSC गुरु यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला जरूर क्लिक करा. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अभ्यासाची सुरुवात योग्य प्रकारे कशी करायला पाहिजे याविषयी महत्त्वाची माहिती सांगणार आहे. या व्हिडिओचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओची सुरुवात करण्याआधी तुमच्यासाठी एक प्रश्न. नरेंद्र मोदी भारताचे कितवे पंतप्रधान आहेत? ऑप्शन्स पुढे दिले आहेत. तुम्हाला जर या प्रश्नाचं बरोबर उत्तर माहिती असेल तर कमेंट करा. सध्या आपण पाहतो की कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना विद्यार्थ्यांना बराच वर्षाचा वेळ लागतो. तर मित्रांनो असं का होतं? त्याने अभ्यासाची सुरुवात ही योग्य प्रकारे न केल्यामुळे त्यांना इतका कालावधी लागतो. तुम्हाला जर कमी वेळामध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुम्ही अभ्यासाची सुरुवात योग्य प्रकारे करणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला कुठली स्पर्धा परीक्षा द्यायची आहे ते सर्वप्रथम ठरवून घ्या. तुम्हाला UPSC कडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा द्यायच्या आहेत का MPSC कडून घेतल्या जाणाऱ्या? मित्रांनो, UPSC आणि MPSC हे एका पर्टिक्युलर परीक्षेचं नाव नसून ते एका आयोगाचं म्हणजे कमिशनचं नाव आहे. MPSC कडून परीक्षा देऊन तुम्ही राज्य शासनाचे अधिकारी होऊ शकता आणि UPSC ची परीक्षा देऊन तुम्ही केंद्र शासनाचे अधिकारी होऊ शकता. अभ्यासाची सुरुवात करण्याआधी तुम्हाला बेसिक गोष्टी माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. प्रश्नाचं स्वरूप कसं असतं? निगेटिव्ह मार्किंग असते का? निगेटिव्ह मार्किंग असली तर त्याचं पॅटर्न काय? या सर्व बेसिक गोष्टी तुम्हाला अभ्यासाची सुरुवात करण्याआधी माहिती असल्या पाहिजे. बऱ्याचदा विद्यार्थ्यांना या गोष्टी माहिती नसतात आणि ते तसंच अभ्यासाची सुरुवात करतात आणि अभ्यास केल्यानंतर त्यांना या गोष्टींची समज होते आणि ते पुन्हा नव्याने अभ्यासाला लागतात. त्यामुळे त्यांना परीक्षा देण्यासाठी आणि परीक्षा देऊन यश मिळवण्यासाठी वेळ लागतो. तुम्हाला जर ही चूक टाळायची असेल तर तुम्हाला या सर्व बेसिक गोष्टी माहिती असणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, अभ्यासाची सुरुवात करण्याआधी परीक्षेचा फॉर्म कुठून भरायचा, जाहिरात कुठून बघायची, आन्सर की कशी पाहायची, रिझल्ट कसा लागतो, या गोष्टीसुद्धा माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर UPSC चा फॉर्म भरायचा असेल तर UPSC चा फॉर्म तुम्हाला upsc.gov.in या वेबसाईटवरून भरावा लागतो आणि जाहिरातसुद्धा तुम्हाला त्याच वेबसाईटवरून पाहावी लागते. तुम्हाला जर MPSC चा फॉर्म भरायचा असेल तर फॉर्म तुम्हाला mpsc.mahaonline.gov.in या वेबसाईटवरून भरावा लागतो आणि MPSC ची जाहिरात तुम्हाला mpsc.gov.in आणि महाऑनलाईनच्या वेबसाईटवरून पाहता येते. बऱ्याचदा विद्यार्थ्यांना अभ्यास करूनसुद्धा माहिती नसतं की फॉर्म कसा भरायचा असतो. माझ्या चॅनलवरती MPSC चा फॉर्म कसा भरायचा याचे व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. पुढच्या वर्षी होणाऱ्या MPSC आणि UPSC कडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचे फॉर्म कसे भरायचे याचे व्हिडिओसुद्धा मी बनवणार आहे. मित्रांनो, यानंतर तुम्हाला जो अधिकारी बनायचा आहे तो अधिकारी कोणत्या क्लासमध्ये येतो, कोणत्या क्लासमध्ये म्हणजे कोणत्या ग्रुपमध्ये येतो हे सुद्धा माहिती असायला पाहिजे. कारण प्रत्येक अधिकाऱ्यांचे कर्तव्य वेगवेगळी असतात. तुम्हाला जर सुरुवातीलाच अधिकाऱ्यांचे कर्तव्य माहिती असतील तर तुम्हाला अभ्यास करताना सोपं जाईल. बऱ्याच विद्यार्थ्यांना हे सुद्धा माहिती नसतं की MPSC कडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी वेगवेगळा सिलेबस असतो आणि UPSC कडून घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षेसाठी वेगवेगळा सिलेबस असतो. मित्रांनो, MPSC कडून घेतली जाणारी कुठलीही पूर्वपरीक्षा झाल्यानंतर 90 दिवसांमध्ये त्याची मुख्य परीक्षा होते. MPSC कडून एखादी पूर्वपरीक्षा झाली तर त्याची फर्स्ट आन्सर की ही 2 दिवसांमध्ये येते आणि सेकंड आन्सर की ही 30 दिवसांच्या आतमध्ये येते. आन्सर की सुद्धा तुम्ही MPSC च्या ऑफिशियल वेबसाईटवरून पाहू शकता. MPSC ची जाहिरात कशी बघायची आणि सिलेबस कसा बघायचा याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे, ते तुम्ही नक्की पहा. मला खात्री आहे तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल.